नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा सम स्पेशल इंटीग्रल्स. यातले 7 फॉर्म्युले अतिशय सिंपल आहेत. एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं असता तुम्ही या फॉर्ममध्ये आणायचं, डिरेक्टली फॉर्म्युल्यात टाकायचं आहे. तर पहिला बघा, 1/x² + a² (dx) = 1/tan−1 x / a + c. आता या फॉर्ममध्ये आणायचं म्हणजे नक्की काय करायचं बघा. सपोज तुम्हाला जर या फॉर्म मध्ये दिला असेल 1/x² + 16, हा कसा लिहून घ्यायचं इंटिग्रेशन, x² + 4 चा स्क्वेअर (dx). आता जर तुमचा फॉर्म्युला आपण पाहिला या ठिकाणी काय, 1/tan−1 x / a + c. बघा फॉर्म्युला काय आहे तुमचा, की इंटिग्रेशन ऑफ x² + a² = 1/tan−1 x / a + c. तर हा कसा लिहा तुम्ही मग, 1/a म्हणजे किती आला तुमचा 4. बघ याचं याचं कंपॅरिझन करतो आपण, (tan−1 x / a) = 4 + c. समजून घ्या, तुम्हाला एखादी व्हॅल्यू दिली असेल की 1/x² + 3 (dx) हे कशी लिहून घ्यायची बघा, 1/x² + √3 चा स्क्वेअर म्हणजे ह्या फॉर्म मध्ये आणायचं. कुठल्या फॉर्म मध्ये आणायचं, (x² + a² = 1/√3 tan−1 x / √3 + c). या टाइप मध्ये फॉर्म्युले यूज करायचे आहेत. तसा सेम फॉर्म्युला आहे, फक्त लक्षात ठेवायचं की इथे प्लस साईन आहे, या ठिकाणी काय तुमचं मायनस साईन आहे. हे दोघं जवळजवळ सारखेच आहे बघा, दुसरा आणि तिसरा. लक्षात ठेवा फक्त ह्या ठिकाणी (x² − a² आहेत, या ठिकाणी (a² − x² आहेत. फॉर्म्युला काय आहेत, 1/2a log(ln)ऑफ, बघा ही मायनस साईन ही पहिली इथे वरती आहे, इथं उलट आहे, प्लस साईन (a + x) नंतर (a − x), इथं (x − a) आणि (x + a), म्हणजे दुसरा आणि तिसरा जवळजवळ कसा आहे, सारखाच आहे. तसाच सेम कुठला आहे तुमचा, चौथा आणि पाचवा सेम आहे, फक्त काय तुमच्या ठिकाणी (x² − a² आहेत आणि (x − a² आहेत. पण ज्यावेळेस (a² − x² असेल की (sin−1 x / a + c), पण ह्या ठिकाणी (ln)(x) आणि तुमची ही टर्म जी आहेत तेच लिहून द्यायची आहेत, सेम इथे आहेत. बघा एकदा प्लस आहेत, एकदा मायनस आहेत, लॉग लिहिला ही कॉमन टर्म, ही पण कॉमन आहे, इथे प्लस प्लस आणि ही टर्म आहे तशीच इथे लिहिली आहे सेम. नंतर कुठल्या तुमचा 1/sec·x / a, हे सगळे फॉर्म्युले आहेत हे पाठ करायचे आहेत. एक्झाम्पल आपण ज्यावेळेस सोडू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल कसं करायचं आहे. आता व्हाईल इव्हॅल्युएटिंग अँड इंटिग्रल देर इज नो युनिक सबस्टिट्यूशन, त्याला काय असं पहिल्यासारखं नाही की पुट्टी करू किंवा काय, वी कॅन यूज सम स्टँडर्ड सबस्टिट्यूशन अँड ट्राय. त्याकरता त्यांनी काही दिलेले सबस्टिट्यूशन पुट करायचे आहेत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. हेच कव्हर करायचे आयडेंटिटीज, ट्रिग्नॉमेट्री, कारण याच्याने असा जो फॉर्म दिला असेल तो काय करून घेतो आपण, सिंपल करून घेतो. तर कसं होतं आपण पहिले की हे एक नंबर उदाहरण बघूया. या ठिकाणी बघा, (√a²−x²) (x = a sin θ) (x = what
ए कॉस थीटा कुठले एक पुट करू शकतो आपण साईन किंवा कॉस. आपण जर साईन घेतला तर असं तर काही आपण इंटिग्रेशन सॉल्व नाही करता येणार, करेक्ट. ते या ठिकाणी सबस्टिट्यूशन स्टँडर्ड असते, ए स्क्वेअर एज इट इज मायनस एक्स बद्दल काय पुट करतोय आपण ए साईन थीटा इज इक्वल्स टू स्क्वेअर आहे एक्सचा स्क्वेअर असल्यामुळे की ए स्क्वेअर मग काय झालं तुमचा साईन स्क्वेअर थेटा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ यातला ए स्क्वेअर जर तुम्ही कॉमन काढला उरला काय तो वन मायनस साईन स्क्वेअर थेटा. अँड व्हॉट इज वन मायनस साईन स्क्वेअर थेटा कॉस स्क्वेअर थेटा. दोघांचा रूट घेतला आपण कारण हे स्क्वेअर आहेत आणि ते अंडर रूट मध्ये आहेत म्हणून काय येईल त्या ठिकाणी ए कॉस थेटा. बघा हे जे दिलेलं तुम्हाला एक्झाम्पल आहेत या फॉर्म मध्ये इंटिग्रेशन अप्लाय करा, ए बाहेर कॉन्स्टंट करा, कॉस थीटा आणि सिम्प्लिफाय करा. म्हणून काय करतो आपण ठिकाणी सब स्टँडर्ड सबस्टिट्यूशन या ठिकाणी वापरतो. ओके तर या प्रमाणे सेकंड आहेत या ठिकाणी ए स्क्वेअर ची किंमत ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर येईल. ए स्क्वेअर जर कॉमन काढला तर वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू व्हॉट सेक्स स्क्वेअर थीटा आणि त्याचा अंडर रूट काय ए सेक थीटा सेम इथे इतर येईल टॅन थीटा येईल. ओके तर हे सबस्टिट्यूट या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे. या ठिकाणी बघा सगळ्यांचे प्रूफ दिलेत फॉर्म्युल्यांचे जे आपण पहिले सम स्टँडर्ड घेतले होते हे सगळ्यांनी काय करायचं आहे वहीत लिहून काढायचे आहे. ओके यातला मे पॉसिबिलिटी विचारला तर ठीक ॲक्टिव्हिटीमध्ये नाही तर फॉरगेट अबाउट दॅट. नेक्स्ट टॉपिक आहे आपला इन ऑर्डर टू इव्हॅल्युएट द इंटिग्रल्स ऑफ टाइप वन अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स अँड वन अपॉन अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स वी कॅन यूज द फॉलोइंग स्टेप्स राईट. बघा हे जे तुम्हाला दिलेलं आहेत ॲज इट इज नंतर हा जो ए आहेत प्रत्येक एने डिवाइड करायचं ए एक कट होईल फक्त काय एक्स स्क्वेअर बी अपॉन ए प्लस सी अपॉन ए राईट. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं की याचा कोएफिशिएंट काढायचा त्याकरता हे फार महत्वाचं आहे बघा फॉर्म्युला नंतर तो आलेला कोएफिशिएंट ऍड करा सबट्रॅक्ट करा ते कसं करायचं आपण ते बघूया. हा फॉर्म्युला दहावीला पण आपल्या झालेला आहे की वन अपॉन टू कोएफिशिएंट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके एक्सप्रेस द क्वाड्रेटिक एक्सप्रेशन ऍज द सम ऑर डिफरन्सेस ऑफ टू स्क्वेअर याचे दोन रूट पडतील आणि त्याच्यानंतर प्रत्येक रूट सेपरेट म्हणून आपण काय करायचं आहे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तसंच सेम बघा ए साईन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी इंटू डी एक्स एक तर न्यूमरेटर अँड डिनोमिनेटरला काय करायचंय कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड करायचंय. जर समजा कॉस स्क्वेअर डिवाइड केलं तर सेक्स स्क्वेअर एक्स जो येईल तुमचा या ठिकाणी वन अपॉन त्याच्याबद्दल काय पुट करायचं आहे वन प्लस टॅन स्क्वेअर एट और कॉस एक्सला काय करायचं कॉट स्क्वेअर एक्स आणि मग त्याबद्दल टी पुट करून आपला जसा फॉर्म्युला आहे त्या टाईपच सोडवायचा आहे. फक्त बघा हे दोन जे आहेत हे लक्षात ठेवायचे की साईन टू एक्स इक्वल्स टू टू टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर आणि कॉस टू एक्स इक्वल्स टू व्हॉट वन मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअर या ठिकाणी टॅनचं पण त्याने दिलेलं असेल. ओके
हे दोन फॉर्म्युला या ठिकाणी फार महत्वाचे आहेत सबस्टिट्यूशन मेथडमध्ये. साइन टू एक्स इक्वल्स टू टू टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर डी टी, कॉस टू एक्स इक्वल्स टू वन मायनस टी स्क्वेअर प्लस वन प्लस टी स्क्वेअर इन टू ऑट डी टी. एक्सरसाइज 3.2 बी पहला प्रॉब्लेम बघा. इव्हॅल्युएट द फॉलोइंग क्वेश्चन फर्स्ट. Evaluate the following. पहला क्वेश्चन बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4x स्क्वेअर मायनस 3 इंटू व्हॉट dx. फर्स्ट क्वेश्चन. वन अपॉन 4x स्क्वेअर मायनस 3 इंटू व्हॉट dx. हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. तर हे दिलेले जे क्वेश्चन आहेत हा आपण काय करणार आहोत, ह्या कुठल्या तरी सम स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके तर बघा आता मायनस साईन आहे त्याची, तर त्याचं कन्वर्जन पहिले करून घेऊया आपण. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 4x स्क्वेअर मायनस 3 इंटू व्हॉट dx. करेक्ट. आता आपला फॉर्म्युला फक्त x स्क्वेअर असेल तर 4 आहे, तर तो 4 जर बाहेर तुम्ही काढून घेतला 4x स्क्वेअर मायनस 3y4 इंटू व्हॉट dx इक्वल्स टू 1y4 तुम्ही कॉन्स्टंट बाहेर काढून घ्या 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3y4 इंटू dx इक्वल्स टू 1/4 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस हा काय करा √3/2 चा स्क्वेअर इंटू dx. √3 चा स्क्वेअर 3, 2 चा स्क्वेअर 4. आता हे जे आहेत हे कुठल्या फॉर्म मध्ये आलंय, हा फॉर्म बघा. सेकंड एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल्स टू 1/2a लॉग ऑफ एक्स मायनस ए, कारण कुठली साईन तुमची मायनस साईन ए, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके डिवाइड बाय एक्स प्लस ए प्लस सी इक्वल्स टू 1/4 करेक्ट इन अ ब्रॅकेट 1/2 इंटू ए, ए काय तुमचा √3/2 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस मायनस आपण मायनस 3/2 डिवाइडेड बाय एक्स प्लस अंडर रूट ऑफ व्हॉट 3/2 प्लस युअर सी. हा 2/2 काय झाला कट. 1/4 इंटू दिस √3 याचा एलसीएम घेऊ 2x मायनस √3/2 अँड व्हॉट 2x प्लस √3/2 प्लस सी अगेन 2/2 कट. ओके देअरफोर आय इक्वल्स टू 1/4 इंटू √3 लॉग ऑफ
मॉड ऑफ 2x माइनस रूट 3 डिवाइडेड बाय 2x प्लस रूट 3 प्लस सी। दिस इज योर आंसर। सेकंड तुम्हाला होमवर्क आहेत, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 25 मायनस 9x स्क्वेअर, आता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल। ओके, आणि तिसरा, सेकंड अँड थर्ड, आपण जाऊया चौथ्याकडे। इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 8 इंटू डीएक्स। ओके, आंसर मध्ये बघा, लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 8 इंटू वॉट डीएक्स, राईट। आता या ठिकाणी बघा, काही रूटचे पण आपण फॉर्म्युले घेतलेले आहेत या ठिकाणी, एक हा आहेत एक हा आहेत, करेक्ट। तर मग आपल्या काय ठिकाणी प्लस दिलाय, तर शक्यतो आपण या फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करूया। तो कसा बघा, आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3 जर कॉमन काढला तर एक्स स्क्वेअर प्लस वॉट 8 अपॉन 3 इंटू डीएक्स। इंटिग्रेशन ऑफ तुमचा हा रूट 3 परत बाहेर कॉमन काढून घ्या, इंटू अंडर रूट ऑफ वॉट एक्स स्क्वेअर 8 बाय 3 इंटू वॉट डीएक्स। इक्वल्स टू 1 अपॉन रूट 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ 8 बाय 3 चा स्क्वेअर इंटू वॉट डीएक्स। तुमच्या या फॉर्म मधील, आता हा जर फॉर्म जर तुम्ही पाहिला तर कुठला आहे, एक्स प्लस ए चा स्क्वेअर, म्हणजे बघा हा लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस ए स्क्वेअर प्लस सी इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ वॉट एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ 8 बाय 3 चा स्क्वेअर प्लस सी। ओके, या फॉर्म मध्ये बघा, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, हे झालं तुमचं आन्सर। एकदम सिंपल एक्सरसाइज आहे,
सेम आता मैनेज सगळ्या. फिफ्थ नंबर इंटीग्रेशन ऑफ वन अपॉन अंडर रूट ऑफ 11 माइनस 4x स्क्वेअर. आंसर बघा, लेट आय इक्वल्स टू वन अपॉन इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन 11 मायनस 4x स्क्वेअर इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन अंडर रूट ऑफ काय झालं तुमचा हा 4. 4 जर कॉमन काढला इक्वल्स टू इन टू डी एक्स, इथे पण डी एक्स बाकी लिहायचं आणि इथं पण काय तुमचा डी एक्स बाकी आहे. इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन अंडर रूट ऑफ 4 इंटू अंडर रूट ऑफ 11/4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. वॉट इज वन अपॉन अंडर रूट ऑफ 4? 2 इंटू अंडर रूट ऑफ इंटू डी एक्स. 1/2 बाहेर कॉमन काढून घ्या. इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन हा जो रूट आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये आना 11/2 चा स्क्वेअर. बघा अंडर रूट ऑफ 11 चा स्क्वेअर किती होतो 11 आणि 2 चा स्क्वेअर 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर. हा काय असतो तुमचा ए आणि हा एक्स, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चा फॉर्म बघा या ठिकाणी. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्म येईल. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर साईन इनवर्स ऑफ एक्स प्लस ए प्लस सी इक्वल्स टू 1/2 हा तुमचा आलेला बाहेर कॉमन. साईन इनवर्स ऑफ व्हॉट इज एक्स अंडर रूट ऑफ 11/2 प्लस सी इक्वल्स टू 1/2 साइन इनवर्स ऑफ 2x डिवाइडेड बाय 11 डिवाइड डिवाइड चा मल्टीप्लाय प्लस सी. ओके या ठिकाणी तुम्ही ते फॉर्म्युले चला हा सगळे इथे येईल या ठिकाणी. या ठिकाणी सॉरी इथे सगळ्यांच्या ठिकाणी ते फॉर्म्युले लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबर घेऊया. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 9 प्लस एक्स डिवाइडेड बाय 9 मायनस एक्स इंटू व्हॉट डी एक्स. करेक्ट, इंटिग्रेशन ऑफ 9 प्लस एक्स डिवाइडेड बाय 9 मायनस एक्स इंटू व्हॉट युअर डी एक्स प्लस डी एक्स. आता जर तुम्ही यात पाहिलं या फॉर्म मध्ये तर असा कुठला फॉर्म आहेत का? नाही, पूर्ण याच्यामध्ये हा फॉर्म दिलेला नाहीये. ती वरती पण अंडर रूट आहे. बघा प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं प्रत्येक ठिकाणी वरती काय आहेत? 1 आहेत.
सगळ्या फॉर्मुल्यांमध्ये. पण जर तुम्ही ह्या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं तर वरती काय तुमचा 9x प्लस सी सॉरी एक्स 9x मायनस एक्स या फॉर्ममध्ये बघा मग आता काय करायचं आपण आन्सर बघा. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 9 प्लस एक्स डिवाइडेड बाय 9 मायनस एक्स इंटू डी एक्स. रेस्टेजिंग करा डिनोमिनेटर. इंटिग्रेशन ऑफ वॉट 9 प्लस एक्स डिवाइडेड बाय 9 मायनस एक्स इंटू वॉट 9 प्लस एक्स इंटू वॉट 9 प्लस एक्स रेस्टलाइजिंग डिनोमिनेटर. ओके इंटीग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 9 प्लस एक्स इंटू 9 प्लस एक्स स्क्वेअर काय झालं तुमचा 9 प्लस एक्स इंटू वॉट 9 मायनस एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 9 प्लस एक्स चा स्क्वेअर डिवाइड बाय वॉट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू वॉट डी एक्स. फॉर्म्युला बघा या ठिकाणी कुठला अप्लाय केला आहे आपण की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी इंटू वॉट ए प्लस बी. ए मायनस बी ए प्लस बीचा काय ए स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. इक्वल्स टू याचा स्क्वेअर आहेत निघून जाईल डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ वॉट 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू वॉट डी एक्स. ए प्लस एक्स ऍज सेपरेट इंटिग्रेशन इंटिग्रेशन ऑफ 9 अंडर रूट ऑफ 9 स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस एक्स इंटू डी एक्स डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता जो हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणूया आय वन. नाऊ आय वन इक्वल्स टू या आय घ्या आणि याला एक नंबर नाव द्या. एक्स डी एक्स डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. करेक्ट. या ठिकाणी काय करूया सबस्टिट्यूशन मेथड. सपोज 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू वॉट टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स देअरफोर डी बाय डी एक्स ऑफ 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू वॉट डी टी अपॉन डी एक्स. हा तुमचा काय आला 0. हा काय आला मायनस 2x डी टी अपॉन डी एक्स. हा डी एक्स तिकडे जाऊ द्या मायनस 2x डी एक्स इक्वल्स टू वॉट डी टी. देअरफोर
एक्स डी एक्स हा मायनस इकडे मायनस डी टी अपॉन टू, या एक्स डी एक्स बद्दल काय आला मायनस डी टी अपॉन टू. देअरफोर आय वन इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस डी टी अपॉन टू. ओके, याच्यावर काय मायनस डी अपॉन टू डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ टी. देअरफोर मायनस वन बाय टू बाहेर काढून घ्या, डी टी अंडर रूट ऑफ टू. देअरफोर आय वन इक्वल्स टू वन अपॉन, सॉरी हा रूट टी आहे, हा काय तुमचा वन अपॉन टी रेस टू वन बाय टू इन टू डी टी. दे आर फोर आय वन इक्वल्स टू वन बाय टू टी रेस टू मायनस वन बाय टू इन टू वॉट डी टी. दे आर फोर आय वन इक्वल्स टू वन बाय टू, वॉट इज दिस मायनस साईन त्याच्या रंग गेलेले, सॉरी मायनस मायनस मायनस, व्हॉट इज इंटिग्रेशन टी रेस टू एन प्लस वन डिवाइडेड बाय व्हॉट एन प्लस वन प्लस युअर सी. देअरफोर आय वन इक्वल्स टू मायनस वन बाय टू टी रेस टू वन बाय टू डिवाइडेड बाय वन बाय टू प्लस सी. हा वन बाय टू वन बाय टू काय झाला कट. आय वन इक्वल्स टू मायनस टी रेस टू वॉट वन बाय टू प्लस सी. देअरफोर आय वन इक्वल्स टू मायनस, व्हॉट इज दिस रूट टी प्लस सी. अँड व्हॉट इज रूट टी, टीची किंमत काय तुमची नाईनचा स्क्वेअर मायनस एक्स वन प्लस सी. दे आर फोर आय वन इक्वल्स टू व्हॉट मायनस, व्हॉट इज नाईन स्क्वेअर एटी वन मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. दे आर फोर इक्वेशन वन बिकम्स I equals to what is 9 sine inverse x by 9 9 sine inverse x by 9. I want ची किंमत काय तुमची ही आहे काय minus plus minus काय झाला हा minus under root of 81 minus x square plus c. This is your answer. Okay. Next topic आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. Okay. Okay. Bye.